नमस्कार, मी रिंकू पांतावणे आणि महाराष्ट्र टीव्ही 24 मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता बघूया ठळक घडामोडी। वाशिम महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी या नात्याने तालुक्यात कुटुंब प्रमुखाची जबाबदारी असते। आपल्या कुटुंबात कोणीही कुपोषित राहायला नको या संकल्पनेतून वाशिम तालुक्यातील काटा या गावातील अंगणवाडीच्या माध्यमातून 7 कुपोषित बालके दत्तक घेऊन त्यांना सुदृढ बनविण्याचा अभिनव उपक्रम वाशिमच्या महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवडी यांनी हाती घेतला आहे। या माध्यमातून संपूर्ण वाशिम जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी त्यांनी हा लढा उभारला आहे। यावेळी त्यांच्या समवेत मदन नायक विस्तार अधिकारी, शेख रहेबर, तालुका समन्वयक पर्यवेक्षिका मीनाक्षी सुळे, अंगणवाडी सेविका काटा ह्या उपस्थित होत्या। काटा येथील या 7 कुपोषित बालकांचा शारीरिक विकास व्हावा याकरिता बालकांना पोषक कडधान्यासह विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांच्या वतीने करण्यात आले। आपण आज काटा या गावातील 7 मुलं स्वखर्चातून कुपोषण मुक्त होण्यासाठी दत्तक घेतलेली आहेत। याआधी आपण अनसिंग या गावातील 6 मुलं कुपोषण मुक्तीसाठी दत्तक घेऊन त्यापैकी 5 मुलं कुपोषण मुक्त झालेले आहेत आणि यामुळे आपल्याला खूप मोठ्या संख्येने एक लोकांचा सहभाग मिळालेला आहे। आणि या आपल्याला आजच्या उपक्रमामध्ये आपण त्यांना गहू असतील, हिरवे मूग, शेंगदाणे, गूळ, पेंड खजूर यासारख्या जीवनयुक्त वस्तू प्रोव्हाइड करत आहोत। आणि मला हे सांगायला नक्कीच आवडेल की या गोष्टीमुळे आपल्याला संपूर्ण वाशिम जिल्हा असेल तो कुपोषण मुक्त करण्यासाठीचा आपला जो मानस आहे त्याला नक्कीच पाठबळ मिळत आहे। थँक्यू, थँक्यू सो मच। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता विनोद डेरे, वाशिम। गोंडपिपरी तालुक्यातील वाघांची मुबलक संख्या मोठ्या प्रमाणावर असलेल्या वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी शासनाने कन्हाळगाव अभयारण्याची निर्मिती केली, पण येथील वाघांची झोप आता उडाली आहे आणि याला कारणीभूत ठरले येथील रेती तस्कर। गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या अधिवास क्षेत्रातील नाल्यातून खुलेआम रेती तस्करी सुरू आहे, पण वन विभाग झोपेची सोंग घेऊन आहे तर तालुका प्रशासनाने तस्करांना अप्रत्यक्षपणे जंगल मोकळे करून दिले आहे। यामुळे अतिशय गंभीर स्थिती निर्माण झाली आहे। गोंडपिपरी तालुका वन वैभवाने संपन्न आहे। येथे मोठ्या प्रमाणावर खनिज संपत्ती आहे। ही खनिज संपत्ती लुटण्यासाठी तस्करांचे मोठे जाळे तालुक्यात आहे। सध्या गोंडपिपरी, धाबा, सुकवासी येथे मार्गाचे काम सुरू आहे। मार्गाच्या कामात अनेक ठिकाणी पाईपलाईनचे कामे करण्यात येत आहे। या कामासाठी लागणारी रेती तस्कर लगतच्या चिवंडा येथील जंगलातील नाल्यातून उपसत आहेत। अगदी कमी वेळात रेती उपलब्ध होत असल्याने हे काम करणारे कंत्राटदार देखील चिवंडा येथील नाल्यातील तस्करी केलेल्या रेतीला पसंती देत आहेत। गोंडपिपरी तालुक्यातील कन्हाळगावला शासनाने नुकतेच अभयारण्य घोषित केले आहे। कन्हाळगाव अभयारण्यात येत असलेला चिवंडा जंगल हे वाघांच्या अधिवासासाठी अतिशय उपयुक्त आहे। या भागात अनेक वाघांचा अधिवास आहे आणि याच चिवंडा येथील जंगलातील नाल्यातून रात्री तस्कर रेतीचे मोठ्या प्रमाणावर उपसा करीत आहेत। रात्रभर येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये जा असल्याने येथील वाघांची पूर्ण झोप उडाली आहे। शिवाय वाघांच्या सुरक्षेसाठी ही अतिशय घातक बाब आहे। हा भाग सध्या वन विकास महामंडळात येतो, पण या तस्करीकडे वन विभागाचे पूर्ण दुर्लक्ष होत आहे। तालुका प्रशासनाने या तस्करांना आशीर्वाद दिला की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। एकीकडे वन्यजीवांच्या सुरक्षेकरिता वरिष्ठ स्तरावरून मोठ्या मोठ्या योजना प्रशासनाकडून करण्यात येत आहेत, मात्र दुसरीकडे स्थानिक प्रशासनाच्या आशीर्वादाने वन्यजीवांपुढे नवीनच संकट उभे राहिले आहे। या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष द्यावे व वन्यजीवांना दिलासा द्यावा अशी मागणी तालुक्यातील वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली आहे। कन्हाळगाव जंगलात मोठ्या प्रमाणात वाघासहित इतरही वन्य प्राणी आहेत, त्यामुळे शासनाने नुकताच कन्हाळगावाला अभयारण्याचा दर्जा दिला आणि अभयारण्य घोषित केलं। त्याच कन्हाळगावात चिवंडा एक असं बीट आहे की त्या बीटात एक नाला आहे आणि त्या नाल्यातच किंवा नाल्याच्या परिसरात वाघाचा वावर आहे, वाघाचे बच्चेसुद्धा आहेत आणि त्या नाल्याच्या नाल्यामध्ये वाघाचे नेहमीच पगमाग दिसतात। अशा काही रेती तस्कराकडून रात्रोला 15 ते 20 ट्रॅक्टरी तिथं रात्रोला जातात आणि रात्रभर तिथून रेती चोरून नेतात। अशात वाघाचा जीव धोक्यात आहे आणि वन विभागासोबतच तालुका प्रशासनाचंही दुर्लक्ष आहे, त्यांचा आशीर्वाद आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता आकाश नामेवार, चंद्रपूर।
मंगरुळपीर येथे महाआरोग्य शिबिर व मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप कार्यक्रम शनिवारी 23 जानेवारी 2021 रोजी नवीन नगर परिषद जवळ पार पडलाय. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना युवा सेना आयोजित महाआरोग्य शिबिर आणि मोफत डोळे तपासणी आणि चष्मा वाटप कार्यक्रमाचे उद्घाटन भावना गवळी खासदार वाशिम यवतमाळ लोकसभा तसेच शंकर पारसेकर संपर्क प्रमुख शिवसेना वाशिम विधानसभा सुरेश मापारी जिल्हा प्रमुख शिवसेना वाशिम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर गजाला यास्मिन मारुफ खान नगराध्यक्ष मंगरुळपीर तसेच चंदू परळीकर माजी नगराध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत यांच्या प्रमुख अतिथीमध्ये संपन्न होणाऱ्या महाआरोग्य शिबिरामध्ये नाव नोंदणी करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. तरी MS MD सर्जन स्त्रीरोग हृदयरोग त्वचारोग मानसोपचार तज्ञ त्वचारोग तज्ञ अस्थिरोग तज्ञ मूळ व्याध भगंदर तज्ञ कॉन्सलर याशिवाय या आजाराची तपासणी सेवा देणारे डॉक्टर मधुकर राठोड जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य जिल्हा रुग्णालय वाशिमचे डॉक्टर मेडिकल ऑफिसर सामान्य जिल्हा रुग्णालय वाशिम हे सुद्धा या शिबिरामध्ये सेवा देणार आहेत. तरी मंगरुळपीर तालुक्यातील जनतेने या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे सांगण्यात आले आहे. शिवसेना मंगरुळनाथ युवा सेना मंगरुळनाथ तर्फे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सामाजिक उपक्रम म्हणून 80% समाजकारण 20% राजकारण हे शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला ब्रीदवाक्य दिलेलं आहे ही शिकवण आम्हा शिवसैनिकांनी त्यांना जी दिलेली आहे त्यानुसार आम्ही इथे मंगरुळनाथ तालुक्यात महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. ह्या शिबिरात स्किन स्पेशलिस्ट आय स्पेशलिस्ट हड्डीचे डॉक्टर आर्थरोग म्हणजे हड्डीचे सर्व प्रकारचे डॉक्टर आम्ही इथे बोलावलेले आहेत सेवा देण्याकरिता. तरी जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती केली. हे कधी आहे आणि कुठे आहे? 23 जानेवारी 2021 बस स्टँडच्या बाजूला नगर परिषद नवीन व्यापारी संकुल इथे शिबिराचं आयोजन केले आहे. महाराष्ट्र TV 24 करिता विनोद डेरे वाशिम. मेहकर तालुक्यातील बेळगाव येथील एका वासनाधीन वडिलाने आपल्या स्वतःच्या 17 वर्षीय दिव्यांग मुलीवरच लैंगिक अत्याचार केला होता. ही घटना 2018 साली घडली असून या संतापजनक घटनेतील बापाने वडील व मुलीच्या पवित्र नात्याला कलंकित करून मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आरोपी वडिलाला मेहकर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या महत्वपूर्ण निकालाअंती जन्मठेपाची शिक्षा सुनावली आहे. धर्मेंद्र सोपान कांबळे वय 48 वर्ष शिक्षा झालेल्या आरोपी वडिलाचं नाव आहे. मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बेळगाव येथील रहिवासी धर्मेंद्र हा पत्नी 3 मुली व 1 मुलासह पुणे येथे मजुरी करण्याकरिता गेला होता. पत्नीचे निधन झाल्यानंतर तो मुलासह बेळगाव येथे आला. त्याला दारूचे व्यसन होते. 2018 साली सर्वजण घरात झोपले असताना नराधम बापाने मोठ्या दिव्यांग असलेल्या मुलीवर वाईट नजर ठेवून तिच्यावर अत्याचार केलाय. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी पीडित मुलीने ही बाब 2 लहान बहिणींना सांगितली. मात्र मुली क्रूर बापाच्या दहशतीखाली होत्या. दरम्यान 20 सप्टेंबरच्या रात्री बापाने मुलीवर पुन्हा बळजबरीचा प्रयत्न केला असता पीडित मुलीने आणि तिच्या बहिणींनी आरडाओरड केली. पीडित मुलीने ही घटना काका व काकूला सांगितल्यानंतर डोणगाव पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक VD मुंडे यांनी सखोल चौकशी अंतिम न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू असताना 11 साक्षीदारांची साक्ष घेतली. अतिरिक्त सरकारी उपभोक्ता JS बोदडे यांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. दोन्ही बाजूची युक्तिवाद ऐकून न्यायाधीश SV खोंगल यांनी आरोपी पित्यास सक्षम आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. महाराष्ट्र TV 24 करिता विष्णू आखरे पाटील मेहकर बुलढाणा. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात मोठ्या हिमतीने रेणू शर्मा यांनी अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. नंतर या प्रकरणाचे राजकारण करण्यात आले व रेणू शर्मा नावाची महिला कशा पद्धतीने चुकीची आहे चारित्र्यहीन आहे असा संदेश देण्यात सुरुवात केली. आणि रेणू शर्मा त्यांचे वकील व रेणू शर्मांना सपोर्ट करणाऱ्यांवर दबाव आणला गेला आणि त्यामुळे रेणू शर्मा यांनी सदरील तक्रार मागे घेतली आहे अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे
यांच्या विरोधात रेणू शर्मा यांनी मोठ्या हिमतीने अत्याचाराच्या संदर्भातील तक्रार दिलेली होती, परंतु पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर या प्रकरणाचं राजकारण करण्यास सुरुवात झाली आणि रेणू शर्मा नावाची महिलाच कशा पद्धतीनं चुकीची आहे, तिला बदनाम करण्यास सुरुवात झाली, ती कशी चारित्र्यहीन आहे, ब्लॅकमेलर आहे, अशा पद्धतीनं संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. रेणू शर्मा आणि तिच्या वकिलांवर वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांना जीवे मारण्याचा धमक्या दिल्या गेल्या, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सुद्धा धमक्या आणि त्यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि म्हणूनच आज रेणू शर्मा यांना शेवटी त्यांची तक्रार जी आहे ती धनंजय मुंडेंच्या विरोधात या दबावाखाली मागे घ्यावी लागली. खऱ्या अर्थानं आज राज्यामध्ये हाच संदेश जातोय की जेव्हा सरकारमध्ये असलेले मंत्री आणि सरकारमध्ये असलेल्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या विरोधात जर तुम्ही आवाज उठवला, तुम्ही जर हिमतीने पोलीस स्टेशनला गेलात, तर तुम्हाला न्याय मिळणार नाही. तिथे दबाव आणून आमचा सत्तेचा मास दाखवून आम्ही तो प्रयत्न हाणून पाडू, अशा पद्धतीचा संदेश गेला. आणि धनंजय मुंडे यांच्या विवाहबाह्य संबंध आणि त्यांच्यावर हा जो काही जबरदस्तीचा झालेला आरोप होता त्याला देणारे समर्थक होते. म्हणजे नेमकी मानसिकता आपल्या राज्यामध्ये काय आहे हे यावरून लक्षात येतं. आणि म्हणूनच विवाहबाह्य संबंधाला पाठिंबा देणाऱ्या समर्थकांचा आणि हे प्रकरण सत्तेचा माज दाखवून दाबणाऱ्या मंत्र्याचा आज हा विजय झाला. परंतु जरी हा त्यांना वाटत असेल की त्यांचा विजय आहे, रेणू शर्माने माघार घेतली आणि आपण खूप त्यातून दिलासा मिळाला किंवा आम्ही जिंकलो असं जर वाटत असेल, तर धनंजय मुंडेजी तुम्ही नक्कीच आमच्या सगळ्यांच्या मनातून कायमचे उतरलात. हा सत्तेचा माज, हा जो काही दबाव आणला गेला आणि ज्या पद्धतीनं या केसमध्ये माघार घ्यायला लावली, ही अत्यंत निंदनीय बाब आहे. मराठी बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तोपर्यंत बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.